ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। राणेसाहेब केंद्रात मंत्री व्हावेत आणि विमानतळ मंजूर करून आणावं हे नियतीलाच हवं होतं आणि म्हणूनच आज विमानतळ सुरू होत आहे। एअरपोर्ट आणला म्हणून आज जे श्रेय घेत आहेत ते 6 वर्ष कुठे होते, आजूबाजूचे रस्ते, आवश्यक पाणी, वीज देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी विमानतळ लांबचा विषय आहे असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण इथं बोलताना लगावलाय। उद्या कोण वाचवणार आहे? कोण पोलीस प्रशासन नाही पोहोचू शकलं तिथे, हे लोक पोहोचले, किती मोठं धाडस आहे। पण करोनामुळे असे वेगवेगळे कार्यक्रम आपण करू शकलो नाही, तर त्यांचा सत्कारच घ्यायचा होता। आपण सगळ्यांनी खर तर मी काही अशा भाग नाही, राणेसाहेबांमुळे हे सगळं सोपं होतं, आम्ही फक्त नवीन ताकद मिळाली त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर हे सांगण्यासाठी जाऊ हा कार्यक्रम आहे। खर तर मी असे कार्यक्रम कधीच सगळ्यांसमोर करत नाही, काय उजव्या हाताने केलेलं डाव्या हाताला कळता कामं नाही, पण आता ते काय किशात ठेवण्यासारखी वस्तू नाही। म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज राणेसाहेबांमुळे हे सगळं दाबू शक्य आहे। निलेश राणे नाही, राणेसाहेब आहेत म्हणून हे सगळं उभारलं। असे अनेक विषय आहेत, जसं सावंत साहेबांनी त्यांचा उल्लेख केला की आज जिल्ह्याला कोणतरी वाली पाहिजे, विकास निधी सहज येत नाही। आज रस्त्याची अवस्था बघा, मी आज एअरपोर्टला गेलो होतो, कुडाळच्या त्या तिट्यापासून ते एअरपोर्ट पर्यंत जवळपास 23 किलोमीटरचा देसाई सर पॅच लागतो। 100 मीटर पण बिना खड्ड्याचे नाही, 100 मीटर। आता जे काही श्रेय देत आहेत ना की आम्ही एअरपोर्ट आणला, मग 6 वर्ष का नाही आणला, 1.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री द्यावा का नाही आणला? पण नियतीला जावं होतं की राणेसाहेब तिकडे मंत्री म्हणून जावं आणि तो एअरपोर्ट राणेसाहेबांनी सँक्शन करून आणावा, नियतीला मान्य होत। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।